नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश अंकाचा गुणाकार आणि भागाकार शिकणार आहोत ठीक आहे या ठिकाणी दशांसपूर्णांकाच्या गुणाकाराचे मी काही उदाहरणं लिहिलेले आहेत तर हे उदाहरण सोडवताना किंवा दशांश अंकाचा गुणाकार करताना आपल्याला फक्त फक एक फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची असते ती गोष्ट म्हणजे दिलेलं उदाहरण ठीक आहे आता याच्यामध्ये ज्या संख्या आहेत त्या दोन्हीही संख्या दशांश पूर्णांकाच्या संख्या किंवा दोन्हीही दशांश पूर्णांक आहे तर काय करायचं असं समजायचं की याच्यामध्ये पॉईंट नाही आहे ठीक आहे याच्यामध्ये पॉईंट नाही आहे तर ही संख्या झाली तुमची पॉईंट सोडून तीनशे पंचवीस आणि ही झाली चा चा चार तर पॉईंट नाही आहे असं समजून हा गुणाकार करू आपण ठीक आहे चार पंच वीस विसाशी शून्य हातच्याले दोन ठीक आहे चार दुने आठ आठ अधिक दोन दहाशी शून्य हातचाला एक चार त्रिक बारा बारा अधिक एक तेरा ठीक आहे पॉईंट काढून आपण काय केलेलं आहे गुणाकार केला आता काय करायचं आता याच्यानंतरची जी गोष्ट आहे ती गोष्ट लक्षात घ्या पॉईंटच्या उजवीकडे म्हणजे ज्या संख्या दिलेल्या आहेत दशांश पूर्णांक दिले आहेत तिकडे पॉईंटच्या उजवीकडे किती संख्या तिथं दोन संख्या आहेत ठीक आहे इकडे पॉईंटच्या उजवीकडे संख्या म्हटल्यापेक्षा दोन घरं आहेत आणि इथं पॉईंटच्या उजवीकडे पुन्हा दोन घरं आहेत तर गुणाकार आपण दशांश पूर्णांकाचा ज्यावेळेस करतो त्यावेळेस पॉईंटच्या उजवीकडे जेवढे घरं असतात त्या घरांची आपण काय का करणार बेरीज करणार तर ह्या दोघांची बेरीज किती होणार तुमची चार तर हे जे चार घरं आहे ना आपण दशांश पूर्णांक किंवा दशांश चिन्ह हे चार घरं उजवीकडे ने नेणार ठीक आहे सॉरी डावीकडे चार घरं डावीकडे उजवीकडून डावीकडे जाणार तर एक दोन तीन चार तर पॉईंट येणार येता आणि इथं देऊ आपण शून्य ठीक आहे तर शून्य पॉईंट तेरा याचं उत्तर काय ना शून्य पॉईंट तेरा कारण दशांश चिन्हाच्या उजवीकडे जे शेवटचं घर असते त्याच्यानंतर आपण कितीही शून्य देऊ शकतो ठीक आहे आता यानंतर पहा हे उदाहरण कसं करायचं पॉईंट सोडून कर गुणाकार करून टाका ठीक आहे तेरा एक तेरा हा चाला एक तेरत्री एकोणचाळीस एकोणचाळीस अधिक एक चाळीसशे शून्य आजच्या चार तेर दुने सव्वीस सव्वीस सव आणि चार तीस आता दिलेल्या संख्यांमध्ये दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती घरं आहेत पहा इथं एक घर आहे इथं पण एक घर आहे आणि गुणाकार आहे म्हणून घराची काय करणार आपण बेरीज तर झाले दोन घरं टोटल तर दोन घरं आपण उजवीकडून डावीकडे जाणार एक दोन तर याचं उत्तर आलं तुमचं तीस पॉईंट शून्य तीन ठीक आहे आता या ठिकाणी तीन संख्या दिलेल्या आहे टेक्निक तेच वापरायची आहे आपल्याला काहीच नाही करायचं आहे ठीक आहे पॉईंट काढून गुणाकार करा पॉईंट काढून गुणाकार करतो म्हटलं तर काय होणार इथं इथं होणार तुमचा पासष्ट गुन्हेला एकशे चोवीस गुन्हेला पाच ठीक आहे आता पासष्ट गुन्हेला सॉरी एकशे पंच एकशे चोवीस गुन्हेला पाच आपल्याला करायचा आहे ठीक आहे आता पहा या दोघांचा गुणाकार आपण करून घेऊ आता या दोघांचा गुणाकार जर करायचा असेल तर एक टेक्निक वापरायची तुम्हाला पासष्टचा पाळा येणार नाही एकशे चोवीसचा पण पाळा येणार नाही तर याच्यातले जे लहान संख्या आहे त्याला आपण तोडू ठीक आहे साठ अधिक पाच ठीक आहे गुन्हेला आपण काय करणार एकशे चोवीस गुन्हेला पाच ठीक आहे आता या दोघांचा गुणाकार करू आपण साठनं पहिले गुन्हा साठनं गुन्हा म्हणजे पहिले सहानं गुणणार सहा चूक चोवीसशे चार हात्यारे दोन साईन गुने बारा बारा अधिक दोन चौदाशी दो चार हात्याला एक सहा एक सहा सहाने एक सात ठीक आहे आणि शून्य किती आहे एक शून्य अधिक आता न गुणणार आपण ठीक आहे पाच चोक विसाशे शून्य हातच्याले दोन पाच गुणे दहा दहा अधिक दोन बारा हातचाला एक पाच एक पाच पाच अधिक एक सहा आणि या दोघांची केली बेरी शून्य सहा दहाशे शून्य आणि आठ हजार साठ म्हणजे या येचा गुणाकार जो आहे पासष्ट गुन्ह्याला एकशे चोवीस तो किती आला तुमचा आठ हजार साठ गुन्ह्याला तुमचा पाच ठीक आहे पाचनं गुणं सोपं असते पाच शून्य शून्य पाच, पाच सत्ती हातच्याले तीन पाच आठ चाळीस तर पॉईंट काढून हा जो गुन्हा आला आपला हा आला तुमचा चाळीस हजार तीनशे आता दशांशचिन्ह कुठं द्यायचं तर दिलेल्या संख्यांमध्ये पॉईंटच्या उजवीकडे किती घर आहेत ते मुजा पूर्ण इथं एक घर इथं दोन घर आणि इथं दोन घर टोटल घर किती झाले टोटल घर झाले तुमचे पाच तर पाच घरं आपण काय करणार उजवीकडून डावीकडे जाणार ठीक आहे एक दोन तीन चार पाच ठीक आहे 4. 4. तो तो तर इथं आलं तुमचं शून्य पॉईंट चार शून्य तीन पॉईंटच्या उजवीकडे शेवटचं घर त्याच्यानंतर शून्य कितीही दिले तर चालतात आणि नाही दिले तरी चालतात तर याचा जो गुणाकार आलेला आहे तो गुणाकार कोणता तुमचा शून्य पॉईंट चार शून्य तीन ठीक आहे त्याच्यानंतर पाच घर बरोबर आहे ठीक आहे त्याच्यानंतर हे जे उदाहरण आहे हे उदाहरण पहा इथं पॉईंट काढून गुणाकार करून टाका कर ठीक आहे अठराशेनं गुन्हायचा आहे तर आपण फक्त अठरा न गुणणार कालच सांगितलं मी तुम्हाला पॉईंट्सवरून उरलेल्या संख्येनं गुण्हार याला ठीक आहे अठरा सक अठरा साती एकशे सव्वीस हातचे आले तुमचे बारा अठरा चूक बहात्तर बहात्तर अधिक बारा चौऱ्याऐंशी चार हातचे आले आठ अठरा आठ एकशे चौवेचाळीस अधिक आठ एकशे बावन्न आता शून्य किती द्यायचे दिलेल्या संख्येवर हे आलेला गुन्हाकार ठीक आहे दोन शून्य दिले आता पॉईंट किती घरानंतर द्यायचा आहे इथं दोन घरं आहेत आणि इथं काहीच नाही आहे म्हणजे टोटल किती घरं झाले आपले दोन घरं तर दोन घरं आपण काय करणार उजवीकडून डावीकडे जाणार एक दोन तर या ठिकाणी आपण दशांश चिन्ह देणार म्हणजे आपलं उत्तर येणार पंधरा हजार दोनशे ठीक आहे आता या ठिकाणी पण प आपल्याला गुणाकार करायचा आहे पॉईंट काढून गुणाकार करा नऊ पंधरा आणि तीन पंधरा त्रिक पंचेचाळीस किंवा पंधरा नव्व एकशे पस्तीस एकशे बस्तीस गुन्हेला तीन एकशे पस्तीस गुन्ह्याला तीन कसं करसाल तुम्ही शंभर गुन्हेला तीन तीनशे तीस गुन्हेला तीन नव्वद तीनशे तीन, तीन नव्वद आणि पंधरा चारशे पाच किती झालं तुमचं चारशे पाच ठीक आहे आता किती घरं द्यायचे आपल्याला इथं तीन घरं आहेत पॉईंटच्या उजवीकडे इथं पण तीन घरं आहेत आणि इथं दोन घरं आहेत तर टोटल किती घरं झाले तुमचे आठ घरं ठीक आहे तर आठ घरं आपल्याला द्यायचे आहेत ठीक आहे इथं चारशे पाच लिहू आपण तर एक घर दोन घर तीन घर चौथं घर पाचवं घर सहावं घर सातवं घर आठवं घर आणि नंतर पॉईंट देऊन शून्य ठीक आहे अशा पद्धतीनं आपल्याला हा गुणाकार करता येईल त्यानंतर या ठिकाणी पहा या ठिकाणी काय आहे शून्य काढून पॉईंट काढून आपण गुणाकार करून घेणार ठीक आहे तर पॉईंट काढून जर गुणाकार केला तर अठ्ठेचाळीस गुन्हेला दोन शहाण्णव ठीक आहे गुन्हेला हे नऊ समजा ठीक आहे हे शून्य सोडून द्या ठीक आहे तर नऊ सख चौपनशे सहाच्या पाच नऊ नऊ एक्क्याऐंशी अधिक पाच शहाऐंशी आठशे चौसष्ट किती आला हे आठशे चौसष्ट हा जो गुणाकार आला हा किती आला तुमचा आठशे चौसष्ट आता शून्य किती आहे टोटल इथं दोन शून्य आहे आणि इथं तीन शून्य आहे गुणाकाराची क्रिया म्हणून शून्याची पण बेरीज करायची एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच तेवढे शून्य आपण संख्येवर देणार आता पॉईंट किती घरानंतर द्यायचा तर पॉईंट आपल्याला माहीत आहे इथं एकच घर आहे ठीक आहे तर एक घरानंतर पॉईंट देऊ आपण उजवीकडून डावीकडे तर या ठिकाणी आपला पॉईंट येणार ठीक आहे अशा पद्धतीनं आपण दशांश पूर्णांकाचा गुन्हा आणि दशांश पूर्णांकाच्या भागाकाराचे नऊ उदाहरणं आपण लिहिलेले आहेत तर याच्यामध्ये ह्या तीन टेक्निक आहेत त्या लक्षात ठेवून जर आपण हे उदाहरणं सोडवले तर आपलं उत्तर चुकणार नाही तर पहिले जे तीन उदाहरणं पाहिले तर या तीनही उदाहरणामध्ये अंशात आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडे सारखे घरं आहे म्हणजे इथं पण तीन घरं आहे इथं पण तीन घरं आहे या ठिकाणी दोन घरं आहे उजवीकडे या ठिकाणी दोन घरं आहे अंशात आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडे तीनही उदाहरणामध्ये समान घरं आहेत असं उदाहरण सोडवताना अजिबात पॉईंटचा विचार करायचा नाही सरळ सरळ संख्या लिहून घ्यायची पॉईंट काढून सहाशे पंचवीस भागेला पाच ठीक आहे पाच एक पाच एकर पाच दुने दहा पाच पाच पंचवीस म्हणजे याचं उत्तर आलं आपलं एकशे पंचवीस ज्यावेळेस चिन्हाच्या उजवीकडे घरं असतात त्यावेळेस संख्या जशीच्या तशी लिहायची पॉईंट काढून आणि त्याचा भागाकार करायचा तेच आपलं उत्तर असते या ठिकाणी पॉईंटनंतर दोन घरात उजवीकडे संख्या जशीच्या तशी लिहा पॉईंट काढून तीन हजार सहाशे चौऱ्याऐंशी भागेला बारा ठीक आहे तर बार त्रिक छत्तीस म्हणून छत्तीस गेले शून्य राहिली तर आठ बारा शून्य शून्य म्हणून शून्य गेले आठ बारीसाठी बारसा कं बहात्तर बारीसाठी चौऱ्याऐंशी तर याचं उत्तर आलं तीनशे सात ठीक आहे इथं चिन्हाच्या उजवीकडे एक घर आहे खाली पण शेतात एक घर आहे चिन्हाच्या उजवीकडे अंशात आणि शेतात जर समान घर असेल तर पॉईंट काढून संख्या लिहायची आणि भागाकार करायचा ठीक आहे एकशे चव्वेचाळीस भागेला बारा म्हणजे बारा एक बारा बार दुने चोवीस याचं उत्तर आलं तुमचं बारा ठीक आहे हा पहिला प्रकार झाला आता दुसऱ्या प्रकारामध्ये पहा दुसऱ्या प्रकारामध्ये काय आहे चिन्हाच्या उजवीकडे अंशात आणि छेदात सारख्या संख्या नाही आहेत ठीक आहे मग काय कॉमन दिसत्या तीनही उदाहरणामध्ये तीनही उदाहरणामध्ये कॉमन हे दिसते की चिन्हाच्या उजवीकडे अंशात जास्त घरं आहेत ठीक आहे अंशात जास्त घर आहे ठीक आहे एवढं लक्षात येते आपल्या या ठिकाणी दोन घर आहे या ठिकाणी शेतात एकच घर आहे या ठिका सॉरी तीन घरं आहेत शेतात एकच घर आहे दशांशचिन्हाच्या उजवीकडे दोन घरं आहे अंशात या ठिकाणी एकच घर आहे या ठिकाणी दशावशचिन्हाच्या उजवीकडे एक घर आहे या ठिकाणी घर नाही आहे ठीक आहे एवढं लक्षात ठेवा म्हणजे शून्य घर आहे तर अशा वेळेस काय करायचं ज्या वेळेस अंशात घरं जास्त असतात काय बोलत आहो मी ज्यावेळेस अंशामध्ये घरं जास्त असतात दशांशचिन्ह संख्येचा भागाकार करताना अपूर्णांकाचा भागाकार करताना ज्यावेळेस दशांश चिन्हाच्या उजवीकडे अंशात घरं जास्त असतात त्यावेळेस काय करायचं पॉईंट काढून टाकायचा आणि भागाकार नेहमीप्रमाणे करायचा ठीक आहे पॉईंट काढून भागाकार जर केला आपण तर पा दोन चार दोन भागेला दोन तर भागाकार केला बे सख बारा बे दोन ए चार बे एक बे ठीक आहे आता पॉईंट कुठं द्यायचा मला सांगा जास्त घरं कुठं आहे जास्त घरं पॉईंटच्या उजवीकडे कुठं आहे अंशात तर अशा वेळेस काय करायची इथं किती घरं आहेत तीन घरं आहेत इथं किती घरं आहेत दोन घरं आहेत या दोघांची वजाबाकी सॉरी एक घरं आहे या दोघांची वजाबाकी किती आली तुमची दोन तर दोन घरं उत्तरात चिन्ह डावीकडे सरकायचं ठीक आहे एक दोन या ठिकाणी पॉईंट देऊ तर उत्तर आलं आपलं सहा पॉईंट एकवीस ठीक आहे याची दुसरी पण पद्धत असते मी तुम्हाला नंतर सांगणार ठीक आहे या ठिकाणी काय करायचं या ठिकाणी पॉईंटच्या उजवीकडे अंशात जास्त घर आहेत एवढं लक्षात ठेवा अंशात ज्या वेळेस जास्त घरं असतात त्यावेळेस काय करायचं पॉईंट सरपवायचा डावीकडे ठीक आहे तर इथं दोन घरं जास्त आहेत इथं एक घर जास्त आहे वजा बाकी जर केली घरायची तर इथं एक घर येऊन राहिलं ठीक आहे आणि लक्षात घ्या अंशात घरं जास्त आहेत ठीक आहे तर सर्वात पहिले काय करणार आपण याचा भागाकार करून घेऊ दोनशे चोवीस भागेला चार तर चार पंच वीस आणि दोन राहिले चार सख चोवीस आता घरांची जर वजाबाकी केली इथं दोन घरं इथं एक घर तर वजाबाकी आली घराची आपली एक ठीक आहे तर एक घर आपल्याला डावीकडे जायचं एक तर याचं उत्तर आलं तुमचं पाच पॉईंट सहा या ठिकाणी पहा पॉईंटच्या उजवीकडे किती घरं आहेत एक घर आहे इकडे अंशात जास्त घर आहे ठीक आहे इथं पॉईंटच्या उजवीकडे घर नाही आहे म्हणजे इथं किती घर आहे शून्य घर आहे या दोघांची जर वजाबाकी केली तर एक घर येणार जे आपल्याला सरकावं लागणार डावीकडे ठीक आहे तर पहिले आपण भागाकार करून घेऊ पॉईंट काढून एक हजार पाचशे पंचावन्न भागेला पाच पाच त्रिक पंधरा पाच एक पाच पाच एक पाच पॉईंट किती घरं सरकाचं आहे वजाबाकी एक आली तर एक घर तर इथं आलं तुमचं एकतीस पॉईंट एक उत्तर ठीक आहे मी काय सांगितलं तुम्हाला पहिल्या उदाहरणामध्ये चिन्हाच्या उजवीकडे अंशात आणि शेदात सारखे घर आहेत तर अशा वेळेस पॉईंटचा कायचाच विचार करणार नाही सरळ सरळ पॉईंट काढून भागाकार करायचा तेच आपलं उत्तर असणार दुसऱ्या केसमध्ये काय आहे अंशामध्ये जास्त घरं आहे पॉईंटच्या उजवीकडे ठीक आहे शेदापेक्षा तर अशा वेळेस काय करायचं अंशात किती जास्त घरं आहेत आणि शेदात किती घरं आहेत त्याची वजाबाकी केली या ठिकाणी तीन घरं होते आणि या ठिकाणी दोन घरं होते ठीक आहे वजाबाकी आली आपली दोन घरं ज्यावेळेस हो। अंशात घरं जास्त असतात त्यावेळेस जेवढी वजाबाकीन तेवढे घरं आपण डावीकडे जाणार ठीक आहे पॉईंट काढून भागाकार केल्यानंतर इथं दोन घरं होते इथं एक घर होते वजाबाकी एक घर आली तर आपण भागाकार केल्यानंतर एक घर डावीकडे जाणार तर एक घर डावीकडे आलो या ठिकाणी पण वजाबाकी किती आली एक घर आली ठीक आहे एक आली म्हणून आपण आलेल्या उत्तरात एक घर डावीकडे गेलो आता या ठिकाणी हे जे उदाहरण आहे या उदाहरणामध्ये काय आहे इथं अंशात घर जास्त होते इथं शेदामध्ये घरं जास्त आहे ठीक आहे आता शेदामध्ये ज्या वेळेस म्हणजे जास्त घरं या ठिकाणी कुठं आहे शेदात आहे जास्त घरं तशाहून चिन्हानंतर कुठं आहे शेदात तर ज्यावेळेस छेदात जास्त घरं असतात त्यावेळेस काय करायचा भागाकार करून टाकू आपण सर्वात पहिले पंचेचाळीस पॉईंट काढून भागाकार करायचा भागेला नऊ तर नव्वापाची किती होतात पंचेचाळीस होतात आता पद्धत तेच इथं किती घर आहे एक घर आहे इथं किती घर आहेत दोन घर आहे वजाबाकी किती आली एक घर आता घर खाली जास्त होते म्हणजे शेतात जास्त होते तर आता जेवढी वजाबाकी आली तेवढे शून्य आपण उत्तरावर देऊन देणार ठीक आहे वजाबाकी एक आली म्हणून एक शून्य दिलं ठीक आहे इकडे पॉईंट सरकवला होता म्हणजे घर पॉईंट सरकवले होते या ठिकाणी काय करायचं आपल्याला इथं एक घर आहे अंशात आणि इथं चार घरं आहे मला सांगा घरं कुठं जास्त आहे शेदात जास्त आहे वजाबाकी येणार तुमची तीन तर आपल्याला काय करावं लागेल शेदात जास्त घरं आहे जेवढी वजा बाकी आली तेवढे शून्य आपण उत्तरावर देणार तर आपण पहिले भागाकार करणार तीनशे चोवीस पॉईंट काढला आपण भागेला अठरा तर याचा भागाकार येणार तुमचा अठरा ठीक आहे आणि किती घरं जास्त आहेत खाली तीन घरं जास्त आहेत तर तीन शून्य आपण देणार एक दोन तीन हे याचं उत्तर झालं ठीक आहे अठरा हजार आता या ठिकाणी इथं दोन घरं आहेत अंशात आली शेदात तीन घरं आहे म्हणजे घरं कुठं जास्त आहेत तुमचे शेदात, आणि शेदात घरं जास्त असताना आपण काय करणार जेवढी बाकी घरांची येणार तेवढे शून्य उत्तरात देणार ठीक आहे तर पहिले पॉईंट काढून आपण भागाकार करणार एकशे बावीस भागेला दोन बे सख बारा एक बे किती घरं जास्त आहे शेदामध्ये एक घर जास्त आहे तर एक शून्य देणार तर याचं उत्तर येणार सहाशे दहा अशा पद्धतीनं आपण दशांश पूर्णांकाचा भागाकार करत असतो गुणाकार करत असतो ठीक आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये भागाकार आणि गुणाकाराची एक वेगळी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचप्रमाणे सममूल्य अपूर्णांक काय असतो ते पण तुम्हाला शिकवणार आहे आणि तसंच परीक्षेमध्ये आलेले काही उदाहरणं आपण यानंतरच्या